हो आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात मुलींचं शाळेत जाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी सायकल बँक उपक्रम प्रभावी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवलेल्या हर घर तिरंगा अभियानाला सोलापूरमध्ये चांगला प्रतिसाद आणि पावसाळा संपण्याच्या महिनाभर आधीच जिल्ह्यात पावसानं वार्षिक सरासरी ओलांडली यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सोलापूर जिल्ह्यात मुलींचं शाळेत जाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी सायकल बँक हा उपक्रम प्रभावी ठरत आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या सायकल बँकेला समाजातील दानशूर व्यक्तींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे तसंच विशेष करून मुलींना शाळेत जाण्या येण्यासाठी सायकल भेट दिली जात आहे यामुळे मुलींचं शिक्षणाचं प्रमाण सोलापूर जिल्ह्यात वाढत असल्याचं समोर येत आहे ज्या ठिकाणी शाळा चार ते पाच किलोमीटर अंतरापेक्षा लांब आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून मुलींना मोफत सायकली देण्यात येत आहेत या, जा जा या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन दिलीप स्वामी यांनी केलं आहे समाजातील गरीब गरजू लोकांना स्वस्त धान्य योजनेतून धान्य मिळावं यासाठी ज्या लोकांचं उत्पन्न अधिक आहे तसंच ज्या लोकांना रेशनच्या धान्याची गरज नाही अशा लोकांनी स्वतःहून रेशनचा हक्क सोडावा यासाठी राज्याचे पुरवठा उपयुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी सोलापूर जिल्ह्यात रेशनचा हक्क सोडा अभियान सुरू केलं त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे समाजातील रेशनवरील हक्क स्वतःहून सोडला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे केवळ कागदावरच अस्तित्वात असलेल्या आणि विविध भी सरकारी योजना लाटत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील जवळपास दोन हजार तीनशे साठ सहकारी संस्थांचं सा सर्वेक्षण करण्यात येणार आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकारी संस्थांचं सर्वेक्षण करून नियमबाह्य संस्था कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता आता पुन्हा नव्यानं ही मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारनं राबवलेल्या हरघर तिरंगा अभियानाला सोलापूर शहर आणि जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला सर्वच शासकीय कार्यालयाच्या माध्यमातूनही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विविध सामाजिक संघटनांनी या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील उद्योगपती राम रेड्डी यांनी बालाई अमाइन्स उद्योग समूहाकडून जिल्ह्यातील जवळपास एक हजार एकशे चौतीस महसुली कामांना त्यांची मूलभूत माहिती देणाऱ्या डिजिटल गाव नकाशांचं वाटप केलं हे नकाशे गावातील तलाठी आणि ग्रामपंचायतींमध्ये लावण्यात येणार आहेत सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात अकरा जिल्ह्यातील अकरा गावातील तलाठ्यांना या नकाशांचं वाटपही करण्यात आलं यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस पडल्यानं पावसाळा संपण्याच्या महिनाभर आधीच जिल्ह्यात पावसानं वार्षिक सरासरी ओलांडली आहे जिल्ह्यातील उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प ही पूर्ण क्षमतेने भरले आहेत यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या अनेक गावांच्या प्रश्न मिटला आहे उन्हाळ्यात शेतीसाठी मिळणाऱ्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागला आहे यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता सुटकेचा निश्वास सोडला आहे दरम्यान जिल्ह्यातील काही भागाला अतिवृष्टीचा फटका बसला असून जिल्ह्यातील पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं नुकसान झालं आहे त्यासाठीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाला दिले आहेत श्रावणातील प्रत्येक सोमवारी सोलापूरचं ग्रामदैवत श्री भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती गोकुळाष्टमीचा उत्सवही जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला यंदा सोलापूर महापालिकेच्या वतीनं विक्रमी जवळपास अठ्ठेचाळीस कोटी तेवीस लाख आठ हजार रुपयांची कर वसुली केली आहे मागील वर्षी आठ ऑगस्ट अखेर वीस कोटी रुपयांची मिळकत कर वसुली केली होती यामध्ये यंदा दुपटीनं वाढ झाली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांनी येत्या एकतीस ऑगस्ट पर्यंत ई केवायसी पूर्ण करून घ्यावी अन्यथा त्यांना निधी मिळताना अडचण निर्माण होऊ शकते असं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं आहे सोलापूर जिल्ह्यातील पात्र सहा लाख सहा हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांपैकी अद्यापही जवळपास दोन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही तर श्रोते हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं मंजुषा गायधनी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला